ओम नमः शिवाय श्री शिवपुराण नऊ नारद जालंधर संवाद. अशा प्रकारे धर्मपूर्वक व पुत्रवर प्रजेचे पालन करताना जालंधराला पाहून देव कुपित झाले, कारण त्यांना काहीच करता येईना. पुन्हा स्वपदे प्राप्त करण्याची त्यांची आशा म्लान होऊ लागली. ते अस्वस्थ झाले. खाणेपिणे त्यांना सुचेना. त्यांनी मनातल्या मनात देवादिदेव श्री महादेव यांचे स्मरण केले. पुष्कळ प्रकारे स्तुतीही केली. आशुतोष भगवान प्रसन्न झाले. त्यांनी देवकार्यार्थ नारदाला पाठविले. शिवाज्ञेप्रमाणे नारद देवपुरीला गेले. देवांना भेटले. त्यांची दुःखे समजून घेतली. देवांना आश्वासन देऊन नारद सरळ जालंधराच्या सभेत गेला. जालंधराने नारदाची यथोचित यथासांग पूजा केली. बसावयाला दिव्य आसन दिले. हसतमुखाने विचारले, महाराज आपण कोणाकडून आलात? मार्गात आपण काय काय पाहिले? आपण कसे आलात? आपण दास सेवेला हजर आहे, आज्ञा व्हावी. या मधुर भाषणाने नारद प्रसन्न झाले. म्हणाले, हे दानवराजा, हे बुद्धिवंता जालंधरा, तू धन्य आहेस. वर्तमानकाळी सर्व रत्नाचा भोगता तूच आहेस. मी कशासाठी आलो हे मी आता तुला सांगतो. नीट ऐक. मी कैलास पर्वतावर गेलो होतो. काय सुंदर स्थान आहे. 10,000 योजने लांबी रुंदीत कल्पतरुंचे चवन आहे. त्यात हजारो कामधनी धेनू स्वच्छंदपूर्वक चरतात. ते वन चिंतामणीच्या प्रकाशात नुसते नाहत असते. त्यामुळे सर्व कसे स्वर्णमय दिसते. तेथे मी शंकराला पार्वतीसह पाहिले. शंकर सुंदर गोरा, 3 डोळ्यांचा व त्याच्या मस्तकावर चंद्र आहे. त्यांना पाहून माझ्या मनात प्रश्न असा आला की तिन्ही लोका त्यांच्या इतका श्रीमंत दुसरा कोणी नसेल. त्याच वेळेस मला तुझी आठवण झाली. तुझ्या ऐश्वरे पाहण्यासाठी मी मुद्दाम आलो आहे. नारदाचे हे भाषण ऐकून जालंधरास फार आनंद झाला. त्याने नारदाला आपले सर्व ऐश्वर दाखवले. नारदाने त्याची खूप स्तुती केली. ते म्हणाले, जालंधरा, तू निसंशय तिन्ही लोकाचा स्वामी म्हणून शोभतोस. तुझ्याजवळ सर्व काही आहे. कशाची कमी आहे तुला? तुझ्याजवळ ऐरावत आहे, उच्चस्रव आहे, कल्पवृक्ष आहे, कुबेराचा खजिना आहे, हंसयुक्त विमान आहे, सर्व काही आहे. हो, पण जालंधरा, तुझ्याजवळ एक फार मोठी उणीव आहे. तुझ्याजवळ स्त्रीरत्न नाही. नारदाचे हे वचन ऐकून दैत्यराज तळमळला. म्हणाला, ऋषे, असे स्त्रीरत्न आपल्या आढळत असेल तर मला सांगा, मी तिला अवश्य घेऊन येईन. नारद म्हणाला, अरे असे स्त्रीरत्न फक्त कैलास पर्वतावर शिवशंकराजवळच आहे. ती आहे त्याची बायको देवी पार्वती. तिला तिन्ही लोकात जोड नाही अशी अप्रतिम अनिंद सुंदरी आहे ती. इतके बोलून नारदाने दानवराजाचा निरोप घेतला. ओम नमः शिवाय.